मग काय चाललंय? काय नाही बाबा, तुझं काय चाललंय? काय नाही, आलो तुझ्याकड, म्हणलं यावा गप्पा आणून। काय कांदे काढून टाकले, पण बाजार फार बॉम्ब बनला लागला। म्हणाला का परवा टूळ झालंय ना? काय खरं नाही याच, त्याच्यामुळे मी काय ठरवलं माहितीये का? खरं नवीन धंदा चालू करायचा। काय काय करायची? कस काय शेळ्या लय भारी, कुठून आणल्यात? कास्ट येऊन आणल्यात। हा केवढे लावू? हे बघ, ही 5,000 आणि ही 4,000 लांडी बारकी। तुलाच बरं भेटतात रे अशा कमी किमतीत? त्यासाठी बाजार हिंडायला लागतोय, माहिती लागते त्यातली। आपण म्हणजे लहानपणापासून हुशार ना। तेवढं आहे। कस काय मग शाळ्या? लय भारी। इथं हिचं नाव आहे करीना आणि हिचं नाव आहे करिश्मा। करीना आणि करिश्मा नाव कोण ठेवलं? हा मग 5,000 आणली जाग येऊ शिळी, ही नि 4,000, 9,000 घालवले, पण नादच केला। आता भारी इथं 6 महिन्याला येतो त्यात। 6 महिन्याला हिला 2 बोकड, तिला 2 बोकड, 1 बोकड 5,000, ह्याचे झाले 10,000, तिचे झाले 10,000, 20,000, 6 महिन्यात 20, 1 वर्षात 40,000, 2 शेळ्यांचं कुठं नाही गेलं? नुसतं यायलाच लावतो त्यांना। आणि मग कस काय मग, तुला कोणती आवडली? करीना भारी। पण कोणती करीना? 1 नंबर आहे की नाही शिळी? लय भारी दिसायला, लय दिखणी। मग अरे नशीब लागते, नशीब असली शिळी मिळायला। लय भारी नशीब, देखी मानती करीना। नाही करीना तुला कशी देईन मी? मग करीना आता मी आणली माझ्यासाठी, तुला कशाला देऊ मी? अरे इतकी भारी दिसते, दिला का? नाही तसलं नाही, खाय प्यायचा लाड, शिळीचा लाड नाही। शिळी खायला न्यायची काय? मग कस काय करीना? करीना जाम भारी आहे का, दिखीला का? नाही नाही तसलं नाही, तुला पाहिजे का? हा पाहिजे म्हणून तर मागतोय ना। पुढल्या वेळी मी सोबत घेऊन जाईन तुला। अरे पण करीना सारखी भेटणार आहे का? अरे मरणाच्या पाटल्यात तिथे, त्याला काय होते? पण मला दिखी करीना। अरे नाही नाही करीना काय घेऊन बसला, मरणाच्या तिथे सगळ्याच पडलेले आहेत, 101, ह्याच्यापेक्षा भारी भारी आहे। फक्त 5-10,000 रुपये घेऊन यायला लागतील बरं का तुला? बरोबर जमन ना, तू आहे म्हणल्यावर काय काळजी येईल का? हा मग ये बिंद, चल करीना आणि करिश्मा दोन्ही देतो तुला। बर मग कधी जायचं? जाऊ उद्या जाऊ। मग जातो, मग मी पैशाचं नियोजन करतो। काय कर 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 काय बाई, माणसं करीना आवडती, कोणती करीना आहे काय? नु घरी आल्यावर करीनाच काढते, कसली करीना आहे काय माहिती। येऊ देच घरी, मग बघते काय करते ग। आला तोय तुम्ही, कसली करीना होती मग अशी? ते आमचं आणायचं चाललंय। अयो म्हणजे आणायची बी का आता? मग काय काय अड झालं आणायला? अयो म्हणजे मी आवडत नाही आता, करीना आवडायला लागली तुम्हाला? तू पण आवडती। मग तो अवघड बोंबला एवढं करीना आणायची म्हणता तुम्ही? मग आणायची त्यात काय एवढं? अरे ते आमच्या दोघांचं आहे। दोघांचं म्हणजे करीना कोणती करीना? पटकन सांगा मला ती कोणती करीना। आणायची चाललंय ती, तुला आणल्यावर कळलंच ना कोण आहे ती, कोणती करीना। अरे तू हाणू नको, तुला सांगितलं ना आणल्यावर कळन तुला। अहो कसली करीना आहे, कोण आणणार आहे तुम्ही घरी? मी असताना पण दुसरी आणायची का? तुझा तिचा नाही काय संबंध? काय संबंध आहे तुझा तिचा? मग काय काय चाललंय काय तुमचं? तुम्हाला करीना आवडायला लागली आता? तरी आई म्हणली होती तुझ्या संग लग्न कर नका म्हणून। आता तू रडाय काय झालं नेमकं सांगशील का मला? तुम्हाला करीना आवडायला लागली। आई म्हणत होती पाहायला गेलेलं पोरग नको लग्न करू त्याच्याशी, पण माझंच हट्टो आता, तुम केलं तर लग्न तुमच्याशीच करेन। अरे मग केलं म्हणून काय झालं? काय केलं मी? करीना आणायची तुम्हाला। मग आणायची त्यात काय तो एवढं मानाशी पडलं काय झालं सांगशील का? नाही करीना आणायची म्हणल्यावर चला चला चल करीना आवडी काय झालं तुम्हाला? करीना आणायची म्हणते आणायची की? मग चांगली गोष्ट आहे की करीना आणायची? तुम्हाला सांगतो 1 नंबर करीना, कडक कडक लय भारी 1 नंबर। भाऊजी तुम्ही पण आम्ही पण म्हणजे आम्ही पण आणली करीना कालच, ती पण दोन दो करिश्मा बी आणली। तुम्ही मी यांच्या सारखे रडायला अडचण काय करिश्मा करीना? अहो करीना मला बी आवडती, ह्याला बी आवडती, माझ्या बापाला बी आवडती, अख्ख्या गावाला आवडती। अहो काय हाय का नाही तुमची जिबीला हाडबीड हाय का नाही? आल्यापासून बडबड लावली हिनी। हे तुम्हाला सांगतो हिनी, करीना आणली ना तुम्हाला बी आवडेल। 1 नंबर जबरदस्त असली बी अटायची नाही, काळी कुळकुळीत मला आवडन करीना।
काळी कुळकुळीते कळकटे पण असू द्या कळकट भारी पण हा कामाला बळकट जबरदस्त तुम्ही एक काम करा तुम्ही पण 4-5 हजार द्या तुमच्या नावाने बी आणतोय एखादी चांगलं पैसा पाणी पाळून राहा माणसांनी 40 हजार देते फुटलं नाही फुटलं नाही फाळ नशीब तुमचं 40 हजार वर्षाला चालू झाले तुम्हाला अक्कल आहे काय ही बाई नाही 40 हजार चालू झाले म्हणजे आणि मग बोकड काय स्वस्त आहे का आता म्हणजे तुम्ही काय म्हणताय बोकड अव करीनाचं बोकड 40 हजाराला जाते करीनाचं बोकड हा म्हणजे बाईला बोकड होत बाईला बोकड अव बोकड नाही करीना बाई नाही शेळी 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 बॅ शेळी शेळी आणायची शेळी माझ्या शेळीचं नाव आहे करीना आणि ती पाहिली ह्याला बी करीना म्हणजे माझी शिवळी लय आवडली तो म्हणला मला बी आण हीच पाहिजे म्हणलं ही नाही तुला काष्टीच्या बाजारात जाऊन 4-5 करीना घेऊन येऊ आपण असं सांगायचं तोंडाला ऐका दम ऐकून फेकून घेत जा दुसऱ्यात जरा मग तुम्हाला लगेच बोकड वासायला तुम्हाला काय वाटलं वहिनी मला वाटलं बाई जाणायची चला 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 यांच्या आधी लागण्याचाच अर्थ नाही ती काय म्हणतात ना बायांचा मेंदू गुडघ्यात असतो गुडघ्यातून खाली पाडला हिचं तर पार चला तुम्ही जा मी जाईत ना